Hello students, good afternoon. Today we are going to learn English. Page number 9. Riya in the city. बघा आपण मागच्या वेळेस काय शिकलो होतो, प्रिया इन द व्हिलेज, हो की नाही? प्रिया कुठे राहत होते? छोट्याशा खेड्यामध्ये राहत होते. आता रिया कुठे राहते? रिया इन द व्हिलेज, रिया इन द सिटी म्हणजे रिया सिटीमध्ये म्हणजेच शहरामध्ये राहते. बघा हे शहराचं चित्र, उंच उंच इमारती असतात, विमान जात असतं, हो की नाही? उड्डाण पूल असतात, ही खूप मोठी ट्रॅफिक असते, गर्दी असते रोडवर सगळीकडे, हो की नाही? तसं खेड्यामध्ये होतं का? नाही. खेड्यामध्ये छोट्या छोट्या गल्ल्या होत्या, हो की नाही? लेन्स म्हणजे गल्ली होती, प्राणी होते तिथे छान, हो की नाही? मातीची जमीन होती. तसं शहरामध्ये आहे का? सिटीमध्ये नाही. चला बघू बरं आपल्याला रिया काय सांगते ते. बघा, हाय आय ॲम रिया, मी रिया आहे. आय लिव इन अ बिग सिटी, मी कुठे राहते? मोठ्या शहरात राहते. देअर आर बिग बिल्डिंग्स, इथे काय आहे? खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज आहे, इमारती आहे. अँड वाईड रोड्स इन आवर सिटी, आणि रुंद रुंद रस्ते आहे. बसेस, कार्स, बाईक्स, देअर्स अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द सिटी. शहरामध्ये काय काय आहे? बस आहे, कार आहे, बाईक आहे, आणि खूप खूप गर्दी असते, ट्रॅफिक खूप असते शहरामध्ये, हो की नाही? देअर्स अ डेअरी नियर माय हाऊस, आणि आमच्या शेजारी, आमच्या घराच्या शेजारी एक डेअरी आहे. वी बिव मिल्क फ्रॉम द डेअरी, आणि आम्ही दूध कुठे घेतो? डेअरीतून विकत घेतो. बघा तुम्ही प्रियाचं पाहिलं होतं, प्रिया कुठून घेतो ते दूध? दाजी काकांकडनं दूध विकत घ्यायची. तसं शहरामध्ये आहे का? नाही. शहरामध्ये डेअरीमधून दूध घ्यावं लागतं. वी गेट द मिल्क इन पाऊच, आणि ते दूध आम्ही कसं घेतो? पाऊच म्हणजे आपण दुधाच्या बॅग आणतो की नाही? मग शहरामध्ये दूध कशातून मिळतं आपल्याला? बॅगमधून मिळतं. इट्स नाईस अँड ॲज कोल्ड ॲज आईस, ते दूध खूप छान पण थंड बर्फासारखं असतं. समजलं का तुम्हाला हे शहराचं चित्र काय काय आहे? बघा इथे पण मोठ्या मोठ्या बिल्डिंग दाखवलेल्या आहे, हा उड्डाण पूल दाखवलेला आहे, हो की नाही? मोठ्या मोठ्या इमारती आहे, इथे सगळीकडे कार, बाईक, रिक्षा हे सगळं आहे. त्याच्यानंतर इथे बघा, इथे डेअरी आहे, भाजीचं दुकान आहे, हो की नाही? पुस्तकाचं दुकान, पेपरचं दुकान आहे, बरोबर आहे की नाही? चला मग आपण आता याच्यावरचे हार्डवर्ड्स बघूया बरं काय काय आहे ते. सी आय टी वाय, सिटी म्हणजे शहर, बिल्डिंग्स म्हणजे इमारती, रिक्षा, रिक्षा माहीत आहे तुम्हाला, ॲटो रिक्षा, फ्लायओवर म्हणजे उड्डाण पूल, बसेस म्हणजे बस गाड्या, सायकल म्हणजे दुचाकी, सायकल माहीत आहे की नाही सगळ्यांना? बाईक्स म्हणजे मोटरसायकल, बर्ड्स म्हणजे पक्षी, होर्डिंग म्हणजे जाहिरातीचे फलक ठिकठिकाणी लावलेले असतात की नाही सगळीकडे, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर स्काय स्क्रेपर म्हणजे उंच इमारत, डॉग म्हणजे कुत्रा, डेअरी म्हणजे दुग्धालय. आता शहरामध्ये काय काय दिसतं बरं? विमान दिसतं जाताना, एरोप्लेन म्हणजे विमान, न्यूजपेपर स्टॉल, वर्तमानपत्राचे छोटे दुकान, व्हेजिटेबल शॉप म्हणजे भाजीचे दुकान, फ्लोरिस्ट म्हणजे फुलं विकणारा, फुलाचे छोटे छोटे दुकान असतात की नाही शहरामध्ये, ट्रॅफिक पोलीस म्हणजे वाहतूक व्यवस्था करणारा पोलीस, अ बलून इन द स्काय म्हणजे आकाशातील फुगा. बघा उंच आकाशामध्ये फुगा असतो, त्याच्यावर एखाद्या दुकानाचं नाव असतं, जाहिरात असते, असं खेड्यात बघायला मिळतं का आपल्याला? नाही. तर हे सगळं शहरामध्येच असतं. समजलं का मग हे तुम्हाला काय आहे ते? समजलं तुम्हाला? रिया इन द सिटी, तिने शहराचं हे सगळं वर्णन केलेलं आहे.
बघा इथे आता एक क्वेश्चन पण दिलेला आहे, नेम द थिंग्स यू सी इन द पिक्चर, आणि चित्रात दिसणाऱ्या गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सांगा. हे जे आपण पाहिलं की नाही काय काय आहे ते, फ्लायओव्हर, होर्डिंग, बाईक्स, सायकल, हे सगळं शहरामध्ये आपल्याला दिसतं. आता त्याच्यावर आपण छोटासा स्वाध्याय बघूया, काही प्रश्न उत्तर आहेत ते आपण बघूया. पहिला क्वेश्चन आहे, वेअर डज रिया लिव, रिया कुठं राहते? रिया लिव्ज इन अ बिग सिटी, ती मोठ्या शहरात राहते. विच व्हेकल्स डू यू सी इन द पिक्चर, आपण कोणते कोणते व्हेकल्स पाहिले या पिक्चरमध्ये, या चित्रामध्ये? बसेस, कार, ॲटो रिक्षा, बाईक्स अँड सायकल. व्हेअर इज ए डेअरी, ही डेअरी कुठे आहे? अ डेअरी इज नियर रियाज हाऊस, रियाच्या घराजवळ आहे की नाही डेअरी. व्हेअर इज ए लॉट ऑफ ट्रॅफिक, लॉट ऑफ ट्रॉफिक कुठं असतं, भरपूर ट्रॅफिक कुठं असतं, खूप गर्दी. अ लॉट ऑफ ट्रॉफिक इन द सिटी, शहरामध्ये खूप ट्रॅफिक असतं. समजलं हा स्वाध्याय तुम्हाला? हे चार क्वेश्चन आन्सर आहे, ते तुम्ही व्यवस्थित एकोळ सोडून लिहायचे आहे, त्याच्यानंतर हे हार्डवर्डसुद्धा लिहायचे आहे, आणि हे रीड करायचे, हे छान वाचायचं, प्रत्येक ओळीवर बोट ठेवून व्यवस्थित वाचायचं, हार्डवर्ड्स लिहायचे, आणि हे क्वेश्चन आन्सर लिहायचे आहे. समजलं तुम्हाला? बाय.